निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज भरण्याची तारीख उलटली आहे, तरी सुद्धा महायुतीमधल्या 10 जागांचा तिढा अद्यापही कायम आहे. जागा वाटप होत नसल्यामुळे चर्चेचं गुऱ्हाळ दररोज सुरू आहे. रात्री अपरात्री बैठकांचा खेळ वर्षा आणि सागर या निवासस्थानी सुरू असल्याचं बघायला मिळत आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रचार करायचा कुणाचा यावरून नेते आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये संभ्रम वाढतो आहे. ठाण्यात बुधवारी उमेदवाराविना हा महायुतीचा मेळावा पार पडलाय. शिंदेंच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे 3 इच्छुक उमेदवार या मेळाव्याला उपस्थित होते. मात्र नरेंद्र मोदी हेच उमेदवार असं सांगून प्रचार सुरू करा असं सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गातही हेच दिसत आहे. नारायण राणेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे खरी, मात्र उमेदवाराची घोषणा झालेली नाही. नितेश राणेंनी मंगळवारच्या सभेत नरेंद्र मोदी हेच उमेदवार असल्याचं सांगत प्रचार सुरू केलाय. वरिष्ठ पातळीवरती जे काही दिल्लीच्या वरिष्ठांच्यावरती हा निर्णय निश्चितपणे बसून घेतला जाईल. आम्हाला विश्वास आहे की लवकरच निर्णय होईल आणि महायुतीचा प्रचाराची गती वाढेल. लोकसभेमध्ये खासदार पाठवण्याची परंपरा आहे ती आजपर्यंत कायम राहिली. पूर्वी आनंद दिघे साहेब जे करायचे, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात आणि ते जे म्हणतात त्यानुसारच हा उमेदवार इकडनं निवडून येतो, हा इतिहास आहे. त्यामुळे ह्याही वेळेस महायुतीचा उमेदवार राहील आणि शिवसेनेचा भगवा हा दिल्लीच्या तख्तावर पोहोचेल. धनुष्यबाण दिल्लीमध्ये ठाणे लोकसभेत जाईल याची आम्हाला खात्री आहे. कोण आहे अगर तुम्हाला चालवायचं असेल तर ब्रेकिंग न्यूज चालवा की रत्नागिरी सिंधुदुर्गचं उमेदवाराचं नाव आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे. ही स्थिती केवळ ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्गात नाही तर सुमारे डझनभर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात महायुतीचे नेते कार्यकर्ते प्रचार करायचा कोणाचा यावरून एकीकडे संभ्रमात आहे. दुसरीकडे जाहीर झालेल्या उमेदवारांच्या अर्ज भरण्याच्या धावपळीत नेते मंडळी आहे. दिवसभर या सभा झाल्यानंतर मुंबईत रात्री अपरात्री बैठकांचा खेळ सुरू आहे. महायुतीत आतापर्यंत 37 मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले. महायुतीत आतापर्यंत भाजपा 24, शिंदेंची शिवसेना 9, अजित पवारांची राष्ट्रवादी 3 आणि रासपा 1 असं जागा वाटप निश्चित झालं. हे जागा वाटप जाहीर झालं असलं तरी हिंगोली सारख्या ठिकाणी उमेदवार बदलण्याची वेळ शिंदेच्या शिवसेनेवर आली. दुसरीकडे 10 लोकसभा मतदारसंघांचा तिढा अद्यापही कायम आहे. कोणत्या मतदारसंघांमध्ये तिढा आहे पाहूया. दक्षिण मुंबई भाजपा लढणार की शिंदेची शिवसेना याबाबत अस्पष्टता आहे. भाजपाकडून नार्वेकर यांच्याकडून प्रचार सुरू आहे तर मनसेलाही हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते. उत्तर मध्य मुंबईत भाजपाकडून उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही. आशिष शेलार लढणार असल्याची चर्चा आहे, मात्र शेलारांनी नकार दिलाय. पूनम महाजन यांना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष असेल. उत्तर पश्चिम मुंबईमध्ये शिंदेची शिवसेना लढणार की भाजपा याबाबत अस्पष्टता आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. गोविंदा आणि संजय निरुपम या दोन नावांची चर्चा आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी भाजप आग्रही आहे. शिंदेची शिवसेनाही या मतदारसंघासाठी ठाम आहे. भाजपाकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून रवींद्र फाटक आणि प्रताप सरनाईकांची नावं चर्चेत आहेत. पालघरमध्ये शिंदेची शिवसेना लढणार की भाजप याची अस्पष्टता आहे. विद्यमान खासदार राजेंद्र गावित भाजपाकडून इच्छुक आहेत. धनुष्यबाणाच्या चिन्हासाठी शिंदेची शिवसेना आग्रही आहे. ठाणे आणि पालघरमुळे अद्याप कल्याणमध्ये उमेदवाराची घोषणा झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. भाजपनेही या मतदारसंघावर दावा केल्याची माहिती आहे. नाशिकमध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात चुरस आहे. हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतरही उमेदवारी जाहीर झालेली नाही. छगन भुजबळ यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजपात चुरस आहे. भाजपाकडून भागवत कराड आणि अतुल सावे इच्छुक आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ, संदीपान भोमरे आणि विनोद पाटील इच्छुक आहे. साताऱ्यामध्ये छत्रपती उदयनराजे भाजपच्या चिन्हावर लढण्यासाठी आग्रही आहेत. अजित पवार ही जागा सोडणार का याकडे लक्ष आहे. रत्नागिरी सिंधुदुर्गात शिंदेची शिवसेना लढणार की भाजपा याबाबत अस्पष्टता आहे. नारायण राणेंना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. शिंदेच्या शिवसेनेकडून आग्रह कायम आहे, अद्यापही घोषणा मात्र नाही. काही जागांबाबत शिंदेची शिवसेना आणि अजित पवार आग्रही आहे तर काही जागांवर सर्वेचं कारण पुढे देत भाजपा त्या जागांवर दावेदारी सांगतोय.
हा तिढा अनेक चर्चांनंतर अद्यापही सुटलेला दिसत नाही. मुख्यमंत्र्यांवर भाजपचा दबाव असल्यामुळे ते त्यांच्या मुलाची उमेदवारीही जाहीर करू शकत नाहीत अशी टीका विरोधक करत आहेत. भाजपनं 25 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि एकनाथराव शिंदेना त्यांच्या मुलाची उमेदवारी सुद्धा जाहीर करणं अवघड होऊन बसलेलं आहे. भाजपनं आता सर्वे कुठला आला, सर्वे त्यांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर यांचा सर्वे आला, याचा अर्थ भाजपचा सर्वे फायनल झालेला आहे. या सर्वांना घरी बसवणं हा भाजपचा सर्वे. नाशिक मधल्या उमेदवारांची उमेदवारी कमी केली, रामटेक मधला उमेदवार घरी बसवला जे शिवसेनेतून निवडून आले होते, हिंगोली यवतमाळ वाशिम अजून कल्याण डोंबिवली आणि ठाण्याचे उमेदवार ते देऊ शकले नाहीत. जे मुख्यमंत्री स्वतःला ठाण्याचे तारणहार म्हणतात ठाणे जिल्ह्याचे, ते आपल्या भागातले उमेदवार अद्याप जाहीर करू शकले नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री दहशतीखाली आहेत भाजपच्या आणि ते अचानक कुठेतरी अदृश्य होतात. आगे आगे देखो होत आहे त्या. आमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झालेत, शिवसेनेचे तर सगळेच झालेले आहेत आणि एका बाजूला मिंदे गँग आणि भाजप ह्यांना उमेदवार मिळत नाही आहेत. एक बघण्यासारखं आहे नक्की की जिथे भ्रष्टाचारी लोक आहेत, ज्यांच्यावर आरोप झाले, ज्यांच्यावर केसेस होत्या, त्यांच्यात बोली लागली की काय माहीत नाही, पण तिथे पण अजून उमेदवार जाहीर नाही झाले. दुसरीकडे जागा वाटपाचा तिढा येत्या 1 ते 2 दिवसात सुटेल असं महायुतीचे नेते सांगतात. ठाणे, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर, साऊथ मुंबई आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग याच्यावर चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर निर्णय होते. लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे. 4-5 सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही. 10 मिनिटाच्या बैठकीत सारं संपू शकतं इतकं क्लिअर आहे. पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे. एकमेकाला विश्वासात घेऊन जे देवेंद्रजी, अजितदादा आणि एकनाथजी तिघही एकमेकाला विश्वासात घेऊन काम करता आहे. एकमेकाशी चर्चा करून पुढं जाता आहे. एक एक सीटवर अभ्यास करता आहे. त्यामुळं आम्ही 51% मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे. महायुतीतला जागावाटपाचा तिढा कायम असल्यामुळे 6 पक्ष एकत्र आल्यानंतरही उमेदवार मिळत नाहीत असा प्रचार आता विरोधकांकडून सुरू झालाय. तसंच लोकसभेला ही स्थिती असेल तर महायुतीचं विधानसभा निवडणुकांमध्ये काय होईल असा प्रश्नही विचारण्यात येतोय. ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर झालेत त्या ठिकाणी उद्भवलेली नाराजी आणि बंडखोरीलाही महायुतीच्या नेत्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर दुसरीकडे जाहीर न झालेल्या जागांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आव्हानही त्यांच्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.